मंगलवार को एडवोकेट सतीश उइके की ओर से पत्र परिषद का आयोजन किया गया, जिस दौरान उन्होंने कहा कि आर्किटेक्ट एकनाथ निमगड़े हत्याकांड में कहीं न कहीं विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस का हाथ है। हम निंदा नहीं करते, हम निषेध नहीं करते, पर हम अपेक्षा जाहिर करते हैं, ऐसा वक्तव्य मंगलवार को आयोजित पत्रकार परिषद में एडवोकेट सतीश उइके ने किया। पत्रकार परिषद में बात करते हुए उन्होंने कहा कि सीबीआई द्वारा जिस तरीके से कार्यवाही की जानी थी उस तरीके से नहीं की गई। हे जे माहिती जी आहे ही माहिती जेव्हा खून घडला तेव्हापासून ह्या माहिती कंटिन्यूअस आमच्याकडे होत्या। त्यानंतर हा हे झाली सन 2016 घटना। 2017 जेव्हा मी एका प्रकरणामध्ये नागपुरातून दिल्लीला गेलो हायकोर्टाच्या एका निर्णयाच्या विरोधामध्ये अपीलमध्ये, तर मी जवळपास नागपूरमध्ये 1 नव्हतो। त्या 1 कालावधीमध्ये माझे मोठे भाऊ प्रदीप यांना सफेलकर टोळीने माझ्या ऑफिसमधनं दबाव टाकून कामठी येथे त्याच्या आधी घरी नंतर कार्यालयात घेऊन गेले। तेथे कार्यालयामध्ये सफेलकरनी त्याच्या खिशातनं त्याची पिस्टल काढून त्या पिस्टलचं टोक माझ्या भावाकडे राखून ती टेबलवर ठेवली आणि माझ्या भावाला 3 जमिनांची मागणी केली। माझ्या भावानी म्हटलं की त्या 3 जमिनापैकी 2 जमिना ह्या माझ्या नसून माझ्या भाऊ सतीश उइकेच्या आहेत, तिसरी जमीन माझ्याशी संबंधित जरी असली तरी त्याचे कागदपत्र सतीशकडे आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात काही करू शकत नाही। त्याचं असं म्हणणं होतं की त्या जमिनी त्याला लिहून द्याव्यात आणि त्यांनी अनेकांची नावं घेतली आणि त्यांनी म्हटलं की ह्या जमिनींची माझी तुमच्या विरुद्ध पक्षकारांसोबत लिखापडी झालेली आहे, या जमिनी तुम्ही सोडा। आणि तुम्ही नाही सोडलं तर याच्यापूर्वी ज्या पद्धतीने आर्किटेक्ट निमगडेचा खून करण्यात आला आणि पोलीस आमचं काहीही बिघडवत नाही, देवेंद्र मुख्यमंत्री आहे, तेव्हाही 2 पोलिसांनी पकडून नेलं होतं, देवेंद्रने फोन केला ते सोडून दिलं, असं खूप काही तो बोलला। इस वक्त पत्रकार परिषद में बात करते हुए उन्होंने कहा कि विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस का कहीं न कहीं अप्रत्यक्षित रूप से आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड से संबंध है। आपले इथल्या पत्रकार भवनामध्ये धंतोलीला आम्ही वेगवेगळ्या खुनाच्या जवळपास 4 पीसी घेतल्या, त्याच्यामध्ये आम्ही पुरावे दिले। त्याच्यानंतर काही पत्रकार बंधूंनी शहराचे पोलीस आयुक्त यांच्याकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता मान्य पोलीस आयुक्त यांनी सांगितले की गेल्या 10 जेवढेही खून अनडिटेक्टेड आहे त्या सर्वांचा आम्ही उलगडा करू। तर त्या सिरीजमध्ये आर्किटेक्ट निमगडे खून प्रकरणाचा उलगडा सर्वात पहिले करण्यात आला, रणजित सफेलकर टोळीला पकडण्यात आलं आणि ती टोळी शहर पोलिसांनी सीबीआयकडे हस्तांतरित केली असेल। आता सीबीआयने त्या प्रकरणामध्ये काय केलं आणि सीबीआय कोणाच्या इशाऱ्यावरती चालते आहे या विषयावर मला जास्त काही बोलायचं नाही आहे, कारण की मध्यंतरी नारायण राणेंनी अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये आणि अनिल परबांच्या प्रकरणामध्ये, आता अनिल परब यांचे नावं परमवीर सिंग आणि त्या वाजेंच्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये साक्षीदारांनी घेतलेलं आहे आणि अनिल परब यांना बोलवण्यात येईल आणि ते आले नाही तर त्यांना उचलून नेण्यात येईल असं विधान केलं होतं। त्याच्यावरून सीबीआय कोण हँडल करतायत या विषयावर आम्ही लिहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर का त्याच्याकडनं काही उत्तर आलेलं नाही। तर सीबीआयकडनं आम्हाला याच्यामध्ये काही न्याय मिळेल याची काहीही अपेक्षा नाही। इस दौरान उन्होंने बताया कि 2017 जब वो एक प्रकरण के चलते नागपुर से दिल्ली गए थे, उस दौरान सफेलकर गैंग ने मेरे भाई को डराया और जमीन की मांग की। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।